काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये आज गोंधळ झाला आणि दोन गट समोरासमोर आले आणि एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत नरेंद्र जिचकार जे आहेत त्यांनी शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी गुंड जे आहेत ते आधीच पक्षाच्या बैठकीमध्ये बोलावून ठेवलेले होते आणि त्यांनीच त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला विकास ठाकरे आपल्यासोबत आहे तुमच्यावर आरोप होत आहे तुम्ही गुंड बोलावले नाही मला वाटतं की या शहरामध्ये अनेक वर्षापासून राजकारण करून झालो भाजपाच्या मतदारसंघात तेहत्तीस वर्षानंतर काँग्रेसच्या सीटवर निवडून आलं तेहत्तीस वर्ष काँग्रेसचा आमदार नव्हता आता जे सर्व कार्यकर्ते होते हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व्हिडिओ क्लिपिंग आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तिथे होता आणि मला एक गोष्ट सांगा की हे सगळे पदाधिकारी आहेत जर वारंवार तुम्ही मिटिंग्समध्ये ही पहिली वेळ नाही चौथ्यांदा ही घटना आहे तर मला वाटते त्यांचं काही मानसिक संतुलन बिंतुलन बिघडले आहे की काय मला ते त्याची कल्पना आहे ते चेकअप करावं त्यांच्या हो परिवारातल्या लोकांनी पण इतक्या लोकांसमोर आणि प्रत्यक्षदर्शी सगळे मोठे नेते होते प्रदेशचे अध्यक्ष होते सुनील केदार होते वडेट्टीवार होते मुत्तेमार साहेब होते चतुर्वेदीजी होते नितीन राऊत साहेब होते राजेंद्र मुळक अभिजित सगळे लोक होते स्टेजवर मी भाषण देत होतो भाषण देत असताना जर एखादा व्यक्ती मानसिक रोगासारखा धावतील आणि लोक त्याच्या मागे धावले आणि त्याला हे केलं तर मला वाटते की हे काही त्याच्यात माझा काय रोल आहे आता चांगली मीटिंग चालू होती जवळपास सातशेच्या वर आमचे पदाधिकारी जे बी एल ओ बुथ कमी जे आढावा द्यायला आले होते नागपूर शहराची मीटिंग संपली होती आणि मीटिंग संपली असताना कार्यकर्त्यांना ढकलून जर एखादा व्यक्ती मानसिक रोगासारखा धावत आला तिथे कारण की व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दिसून झाला आहे आणि त्याच्यावर हे कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला असेल तर मला वाटते जे व्हिडिओमध्ये सगळे कार्यकर्ते दिसले त्यावर कुठले कोणते गुन्हे आहेत कोणते गुंडे सगळे पक्षाचे पदाधिकारी आहे मला वाटतं हे काँग्रेस पक्षाची एक चांगली मिटिंग होती राज्यात जिथे नाही झाली ती आढावं बैठक नागपूरची ही डिव्हिजनची सगळ्यात चांगली मिटिंग होती आणि शहरातलं सगळ्यात मोठं संघटन झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आधीच कार्यकर्ते भाडोत्री गुंड असा शब्द वापरतायत त्यांच्याकडे हत्यार होते आणि त्यांचा घातपात करण्याचा तुम्ही नियोजन केलं होता मला हे कामं जमत नाही ते मानसिक रोगी काही म्हणू शकतो आता त्या मानसिक रोगीने या याच्यामध्ये पाहावं व्हिडिओ क्लिपिंगचा आणि मला आपण पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते आहेत ना त्यांनी सांगावं एखाद्या कोणतं सगळ्यांना ओळखणारे लोक होते तिथे म्हणजे चतुर्वेदीजी पाच वेळा निवडून आले मुत्तेमारसाहेब आठ वेळा आले नानाभाऊ पटोले नागपूर लोकसभा लढले नितीन राऊत होते सुनील केदार यांनी सांगावं की याच्यातला एखादा कोणी आहे म्हणून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहे आता मानसिक रोगी काही बनेल त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे हे पहिल्यांदा नाही आहे ही तिसऱ्या चौथ्यांदा मिटिंगमध्ये झालेली घटना आहे महाराष्ट्र प्रदेशच्या प्रत्येक मिटिंगमध्ये यांचा हाच रोल राहतो आणि पक्षश्रेष्ठीसुद्धा या संदर्भात विचार करून राहिला आहे की यांची काय प्रकृती वगैरे ठीक नाही का, का। याबद्दल ती चेक करण्याची संभावना आहे असं वाटते मला उदयपूरच्या बैठकीमध्ये ठरलं होतं एक व्यक्ती एक पद किंवा पाच वर्ष ज्यांना झाले आहेत तुम्ही कार्यकाळाला दहा वर्ष झाले तरी तुम्ही पद सोडायला तयार नाही कब्जा करून बसले आहेत आणि मी तो मुद्दा उचलतो म्हणून विकास ठाकरेचे लोक माझ्या अंगावर धावून जातात मला असं वाटते मी कोणत्या पदाचा भूकेला नाही आहे मी उदयपूरच्या नाही कुठल्याही कोणत्याही मीटिंगमध्ये निर्णय झाला त्याच्या आधीच राजीनामे देऊन मोकळे आलो आहे पण पक्षच म्हणत असतील की तुम्ही हे अध्यक्षपद सांभाळ तर मी काय करणार आहे मी याच्या आधीच मी म्हणून भेटलं की मी आमदार झालो आहे माझ्या मतदारसंघ आहे तरी पक्षाचं म्हणणं आहे तुम्ही आमदार झाले आपल्या मतदारसंघासोबत सगळ्या पक्षाच्या संघटनेकडे लक्ष द्या संघटन मजबूत करा आणि जर म पक्ष म्हणत असेल तर मी काय करू मी सोडून देऊ लावारी सोडून देऊ हा निर्णय हायकमांडने घ्यावा ना कारण की इथे एक व्यक्तिपद मी एकाच पदावर आहे शहर अध्यक्षाचं आहे फक्त आमदार हे निवडून आलेलं पद आहे माझं यांनी दहजमध्ये दिलेलं नाही आहे मला कोणी परंतु तरीसुद्धा मी पक्षाला विनंती केली आहे की माझ्या जागेवर दुसरा नेमा आता नाही शिर्डीपासून तेव्हापासून केलेली आहे परंतु पक्षाचं म्हणणं आहे की तुम्ही आमदार आहात महापौर होते सक्षम आहात तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी ओळख आहे तुम्ही लागून तर आता पक्षाच्या फायद्यासाठी जर पक्षश्रेष्ठी ठेवत असेल तर मला पक्षासाठी काम करावं लागेल पक्षश्रेष्ठींनी आज सांगावं मी आत्ता राजीनामा दिलेला सांगावं का त्यांच्या दिलेलाच आहे ऑलरेडी आणि मलाच माझ्या मतदारसंघात वेळ मिळत नाही अशी तक्रार मी पक्षाकडे गेली आहे की माझ्या मतदारसंघासाठी वेळ द्या माझ्या मागचं हे काम काढा परंतु हे संघटन सांभाळणं या ऐऱ्या गैऱ्यांचं काम नाही आहे नागपूर शहरातलं ते त्यांनी पहिले समजून घ्यावं हो। आजच्या बैठकीमध्ये जे काही गोंधळ झाला तुम्ही शहराध्यक्ष काही अनुशासात्मक कारवाई पुढे होईल नाही जरूर प्रदेश अध्यक्ष तिथे होते सगळे वरिष्ठ नेता होती माझी चूक असेल तर मला पक्षातून काढावं माझी काय चूक मी तर सगळा कार्यक्रम अरेंज केला व्यवस्थित तीन दिवसापासून तयारी करून झालो बी एल एस बनवले सकाळी नऊ वाजता सातशे कार्यकर्ता आमचे हजर झाले मी पक्षाला मजबूती करण्यासाठी काम करतो जर माझी चूक असेल तर पक्षाने कारवाई करावी ना मला वाटतं की हायकमांडच्या समोर झालं हे पहिल्यांदा नाही झालं यांचं चार मिटिंगचा पक्षश्रेष्ठींना अनुभव आहे आणि त्याच्यावर ते कारवाई करतील असं मला वाटतं तर आजच्या बैठकीमध्ये जे काही झालं त्या संदर्भात नरेंद्र जिचकार हे जबाबदार आहे त्यांचं त्यां ते त्यांना काहीतरी मानसिक समस्या आहे आणि त्यामुळे ते पक्षाच्या मीटिंगमध्ये अशा पद्धतीचा गोंधळ करतात असा एक प्रति आरोप जो आहे तो विकास ठाकरे लावतात आणि सोबतच पक्षश्रेष्ठींनी अनुशासनात्मक कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामॅन अतुल हिर्डे सर रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट